फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पत्नी पीडित पुरुष आघाडीच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं आहे. पत्नी पीडित पुरुष आघाडीनं आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केलं आहे. महिला सबलीकरणाच्या नावाखाली लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतीवर पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल करतात. या प्रमाणात वाढ झाली आहे. पत्नी पीडित पुरुष त्रस्त झालेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 2010 पासून आत्महत्येचा आलेख पाहिला असता जवळपास 1500 वर पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत असे या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. दिवसेंदिवस पुरुषांवर अन्याय अत्याचार वाढत चालला आहे. त्यामध्ये ज्या शासकीय यंत्रणा आहेत ज्यामध्ये आपण पर्टिक्युलर म्हणतो पोलीस यंत्रणा, या पोलीस यंत्रणेकडून जेव्हा पत्नी पीडित पोलीस स्टेशनला जातो त्यावर त्याला मारहाण केली जाते, त्याला शिवीगाळ केली जाते आणि इतके सांगून जेव्हा वरिष्ठाकडे तक्रार केली जाते तेव्हा हेच पोलीस अधिकारी म्हणतात असं काही झालं नाही. त्यामुळे या पोलिसावर कारवाई आणि पत्नी पीडित पुरुषांना न्याय मिळावा त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. सुभाष पठ्ठे यांना पोलीस स्टेशनला बोलावून अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या उपोषणकर्त्यांनी केली आहे. या उपोषणामध्ये अरुण ठोंबरे, प्रकाश जाधव, विशाल नांदरकर, जवाहर भगुरे, प्रवीण गाळे, संजय भांड आदींचा समावेश आहे.